एक अविस्मरणीय प्रसंग। माझे जीवन अनेक घटनांनी भरलेले आहे, परंतु माझ्या आयुष्यातील असाही एक प्रसंग आहे ज्याला मी कधीही विसरू शकत नाही। या प्रसंगात मी जीवन व मृत्यूला समोरासमोर पाहिले आहे। जीवन मला एकीकडे ओढत होते आणि मृत्यू दुसरीकडे। ज्या पद्धतीने लहान मुले चेंडूला इकडून तिकडे फेकतात, त्याच पद्धतीने मी जीवन व मृत्यू दोघांच्या मनोमध इकडून तिकडे होत होतो। परंतु शेवटी जीवनाचा विजय झाला आणि त्या कठीण परिस्थितीतून मी बचावलो। परंतु आजही त्या प्रसंगाला आठवण करून माझ्या शरीरावर शहारे येतात। हा प्रसंग फार जुना नाही, फक्त 3-4 वर्षे झाली असतील। आमच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या। जवळपास 3 महिने सुट्ट्या असल्याने आम्ही मित्रांनी काश्मीरला फिरायला जाण्याचा निश्चय केला। आमच्यातील एक मित्र आधीच काश्मीरला पोहोचला व आमच्या आवडी लक्षात ठेवून त्याने राहण्यासाठी एक हाऊसबोट भाड्याने घेतली। पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजावर बनवल्या जाणाऱ्या घरांना हाऊसबोट म्हटले जाते। 2 दिवसानंतर आम्ही सर्व मित्र काश्मीरला पोहोचलो। मी आयुष्यात पहिल्यांदा हाऊसबोट पाहिली होती। आमची हाऊसबोट काश्मीर मधील डल झील वर होती। डल झील जवळपास 18 किलोमीटर क्षेत्रात पसरली आहे व तिच्या तीनही बाजूंना मोठमोठे पर्वत आहेत। डल झील सारखा निर्मळ व सुंदर तलाव मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला। आम्ही आमच्या हाऊसबोट मध्ये शिरलो। बोटच्या बाहेर सुंदर तलाव आणि सुंदरशा हाऊसबोट मध्ये आम्ही सर्व मित्र सकाळ संध्याकाळ जेव्हाही इच्छा होईल तेव्हा तलावात उडी घ्यायचो आणि जोपर्यंत आंघोळ करून थकत नाही तोपर्यंत मस्ती करायचो। एक दिवस आम्ही सर्व मित्रांनी डल झीलच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या शालिमार बागेपर्यंत जाण्याचा निश्चय केला। खाण्यापिण्याचे सामान, हार्मोनियम व इतर वस्तू नाव मध्ये ठेवून सोबत एका नाविकाला घेऊन आम्ही शालिमार बागेकडे निघालो। दिवस छान होता म्हणून नाव चालवण्यात आनंद येत होता। परंतु जशी आमची नाव डल झीलच्या मधोमध पोहोचली तसे आकाशात ढग दाटून आले। आमच्या सोबत असलेल्या नाविकाने आम्हाला पुढे न जाता लवकरात लवकर परत फिरण्यास सांगितले, कारण समोरून जोरदार वादळ येण्याचे भय होते। परंतु आम्ही त्याच्या सल्ल्याचा विरोध केला आणि सर्वाधिक विरोध मीच केला। मी म्हणालो की जेवढा वेळ आपल्याला परत जाण्यास लागेल तेवढ्या वेळात तर आपण शालिमार बागेपर्यंत पोहोचू। नाविकाला नाईला जाणे आमचे म्हणणे मान्य करावे लागले। आता आम्ही सर्वजण दुप्पट उत्साहाने नाव चालवू लागलो। या गोष्टीला 10 मिनिटे झाली तेवढ्यात हवेचा एक हलकासा झोत आमच्या डोक्यावरून गेला। नाविकाने आम्हाला संपूर्ण बळ लावून नाव ढकलायला लावली, परंतु आकाश फार चंचल झाले होते। सुंदर ढग भयंकर विजेने कडाडू लागले। शांत असलेल्या डल झील मध्ये भयंकर लाटा वाहू लागल्या। लहरींच्या झटक्यांमुळे आमची नाव वर खाली होऊ लागली। भयंकर परिस्थितीत मृत्यू समोर उभी होती। आम्ही जगण्याची आशा सोडून दिली। नाविक आम्हाला धैर्य ठेवण्यास सांगत होता, परंतु आमच्या मनाचे संतुलन बिघडले होते आणि एवढ्यातच एक जोरदार लाट आली व आमची नाव पलटली। यानंतर काय झाले मला काहीच माहित नाही, परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला श्रीनगर मधील एका रुग्णालयाच्या पलंगावर पाहिले। मी खूप घाबरलो। समोर उभ्या असलेल्या एका नर्सला माझ्या मित्रांबद्दल व मी येथे कसा आलो हे विचारले। नर्स मला सांत्वना देत म्हणाली की माझ्या सर्व मित्रांना सुखरूप वाचविण्यात आले आहे व ते सर्व याच दवाखान्यात आहेत। नंतर मला माहित पडले की आमची नाव किनाऱ्यावर येऊन पलटली होती व समोर असणाऱ्या काही नाविकांनी आमचे आवाज ऐकून आम्हाला वाचवले। यानंतर मी आम्हाला वाचवणाऱ्या सर्व लोकांना मनोमन धन्यवाद दिले। आज या घटनेला घडून जवळपास 4 वर्षे झाली आहे, परंतु तरीही असे वाटते की हा कालचाच प्रसंग आहे। जीवन व मृत्यू हे सर्व परमेश्वराच्या हातात असते, म्हणूनच मला व माझ्या मित्रांना या कठीण प्रसंगातून वाचवल्याबद्दल मी नेहमी परमेश्वराचे धन्यवाद करीत असतो। अंगावर शहारे उभे करणारा हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता।